निमित्तच्या विशेष मुलाखतीत आपलं हार्दिक स्वागत. आणि आज आपल्या बरोबर विशेष पाहुणे सुद्धा असणार आहेत आणि पाहुण्यांचं नाव आहे सुनेत्रा अजित पवार. आपण त्यांच्याशीच बोलूयात. सुनेत्रा वहिनी, तुमचं हार्दिक स्वागत. असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका महिलेचा हात असतो. अजित दादांच्या या संपूर्ण कारकिर्दीमध्ये सुनेत्रा वहिनींचा नेमका आतापर्यंतचा सहभाग हा कसा राहिलाय हे आपण जाणून घेणार आहोत महिला दिनाच्या निमित्तानं. आणि ते प्रत्यक्ष सुनेत्रा वहिनीच आपल्याला सांगणार आहेत. आपण त्यांच्याशी चर्चेला सुरुवात करूयात. वहिनी, खरं तर अजित दादा आणि वहिनी हे रसायन जाणून घेणं हा एक प्रचंड उत्सुकतेचा विषय असणार आहे. आणि म्हणूनच आम्हाला विचारावं असं वाटतं की आपण सुरुवातीपासून सुरुवात करूयात. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही कुठे भेटलात दोघंही? सर्वप्रथम मी महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते. सुरुवातीला आम्ही म्हणजे जसं मुलगी पाहायला सासरची मंडळी येतात तसेच जेव्हा दादा मला पाहायला आले होते तेव्हा आमची प्रथम भेट झाली. आणि ते सगळ्या फॅमिलीबरोबर आलेले होते आणि तीच आमची पहिली भेट. कुठे झाली कधी आठवतं? माझ्या माहेरी माझ्या भावाच्या घरी सगळे लोक आले होते आणि त्याच ठिकाणी आम्ही भेटलो. मग लग्न जमेपर्यंतचा हा सगळा प्रवास कसा झाला? म्हणजे साधारणतः लग्न दादा पाहायला आले होते साधारणतः 1 मेला आणि लग्न आमचं झालं होतं डिसेंबरमध्ये. तर हा एकदा लग्न ठरल्यानंतर मग मधून मधून योग यायचे भेटायचे. दादा मुंबईला यायचे, मी माझ्या भावाकडे होते तेव्हा दादा मधून मधून मुंबईला यायचे तेव्हा आमची भेट व्हायची. कोणती अशी गोष्ट होती की ज्यामुळे तुम्ही दादांना हो म्हणालात? ते उत्तम शेतकरी होते. जेव्हा मला पाहायला आले तेव्हा ते उत्तम शेती करायचे. कारखान्याचे डायरेक्टरही होते आणि बाकी फॅमिली बॅकग्राऊंड आणि फॅमिली सगळे चांगलेच, म्हणजे सगळे तुलनेने आमच्यासारखेच सगळे होते त्यामुळे नकार देण्यासारखं काहीच नव्हतं. म्हणून हे झालं लग्न. पुढे एकूण पवार कुटुंबीय आणि त्यांच्या आयुष्यात आलेले राजकारणातले चढउतार हे खूप आहेत. आणि प्रत्येक वेळी आम्ही अजित दादांबरोबर तुम्हाला अत्यंत खंबीरपणे उभं राहताना पाहिलं. हे कसं जमलं तुम्हाला सगळं? तसं पाहायला गेलं तर आपल्याला माहिती आहे की माझं माहेरही राजकारणीच कुटुंब होतं. माझे वडील अनेक वर्ष पाटील होते, माझे भाऊ राजकारणात होते, आमदार मिनिस्टर्सपर्यंत ते पण राजकारणात. आणि पूर्ण संबंध माहेरचं कुटुंब आणि सासरचं कुटुंब दोन्ही राजकारणी असल्यामुळे मला असं वाटतं की ते मला ह्या सगळ्या गोष्टी सहज शक्य झाल्या. कारण सवय मला तिथे होतीच ह्या सगळ्या गोष्टींची. आणि राजकारण म्हटलं की ह्या गोष्टी आल्याच. खूप सहनशील आहात तुम्ही. आहे असं म्हणतात लोक की दादा खूप दापट आहेत. हो, पण जेव्हा काही तसं कारण असेल तरच ते म्हणजे कठोर बोलतात किंवा म्हणजे समोरच्यांना त्यांची भीती वाटते. अदरवाईज नॉर्मली विनाकारण तसं काही म्हणजे कारणच नसतं चिडण्याचं किंवा काय. असे संतापत नाहीत ते. त्यांचा म्हणजे आवाज मोठा आहे, बोलण्याची ढब जरा आम्ही बारामतीचे असल्यामुळे वेगळ्या प्रकारचे असल्यामुळे लोकांना असं वाटतं की साधंही बोललं तरी ते खूप म्हणजे असं त्यांचा आवाज मोठा असल्यामुळे लोकांना वाटतं की ते जरा चिडूनच बोलतायत. पण संवेदनशील आहेत ते. तसे खूपच नॉर्मल आहे ते. हळवे आहेत ते? हो, प्रचंड हळवे आहेत. काय त्यांचे गुण आहेत असं वाटतं तुम्हाला? नाही, म्हणजे आपल्याला कसं की कुठल्याही गोष्टीमध्ये मुलांचं काय असेल किंवा काय तर सर्वात जास्त काळजी त्यांना वाटते. म्हणजे अगदी म्हणजे कुठली आजारी असतील किंवा मुलांचं काय झालं अचानक किंवा कुठल्याही फॅमिलीतल्या लोकांचं काय असेल तर दाखवत नाहीत, पण ते हळवे आहेत ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता साधारण 30 वर्ष मला वाटतं तुमच्या लग्नाला होत आहेत. हो, पुढच्या वर्षी आमच्या लग्नाला 30 वर्ष होतील. या सगळ्या प्रवासामध्ये कोणते असे त्यांचे गुण आहेत की जे तुम्हाला खूप भावतात? त्यांचा मुळात वक्तशीरपणा, प्रचंड लवकर म्हणजे लगेच धडाडीनं निर्णय घ्यायची क्षमता, स्वच्छता. आणि मुळातच खेडेगावात वाढल्यामुळे गोरगरिबांची जी अडचणी असतात ती समजून घेण्याची पात्रता आणि कामाचा सखोल अभ्यास, जे काय करतील त्याचा अभ्यास करूनच ते पुढे जातात. या सर्व गोष्टी खरंच त्यांच्या चांगल्या आहेत.
पण मग दोष काय आहेत त्यांच्यात असं वाटतं? असं शेवटी माणूस म्हटलं की दोन्ही गोष्टी आल्याच, तापट असल्यामुळे लवकर चिडतात किंवा जर चुकीचं असेल तर लगेच त्याला काहीतरी बोलतात, आणि ते खरं बोललं किंवा रागवलं तर लोकांना आवडत नाहीच. वहिनी आपण पाहतो अजितदादा सतत कामात असतात, दादा पक्षाचे आहेत, दादा कार्यकर्त्यांचे आहेत, आणि दादा एकूणच महाराष्ट्रातल्या राजकारणात सर्वसामान्य जनतेचे आहेत. मग दादा तुमच्या वाट्याला कधी येतात? दादा आमचे पण आहेतच, जेव्हा वेळ असेल तेव्हा ते आमचेच असतात, कारण शेवटी आपण राजकारणात आहोत म्हटलं तर काही गोष्टी आपण म्हणजे समजूनच चाललं पाहिजे, अंडरस्टँडिंग असायलाच पाहिजे तेवढं, कारण शेवटी वेळ त्यांना द्यायला लागणारच सगळ्यांसाठी, आणि जेव्हा ते घरी असतात तेव्हा ते आमचेच असतात. राजकारण म्हटलं तर आरोप प्रत्यारोप हे आलेच, आणि दरम्यानच्या काळात तर अजितदादांवरती खूप आरोप झाले. एक पत्नी म्हणून हे सगळं तुम्ही कसं हँडल करता? खूप वेदना होतात त्यावेळी? अर्थातच, म्हणजे शेवटी राजकारण आहे, टीका ह्या टीका किंवा ह्या सगळ्या गोष्टी राजकीय पटलावरून होणारच, पण शेवटी एक पत्नी म्हणून किंवा एक फॅमिलीतली सगळी लोकं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी वाटतातच. पण मग त्याच वेळेला तुमचा विश्वास असतो की त्यांना नाहक या सगळ्यात अडकवलं जात आहे की विरोधक भांडवल करतायत की खरंच असं काही झालं असावं, म्हणजे अशी द्वंद्वावस्था होत नाही का तुमची? नाही, कारण आपल्याला आपलं माणूस काय आहे हे माहिती असतं, कारण म्हणजे नक्की खरं काय आणि खोटं काय हे माहिती असतं, त्याच्यामुळेच मग त्याची जास्त काही म्हणजे त्याचं हे होत नाही. सतत वेगवेगळे प्रश्न, महाराष्ट्रातले प्रश्न, देशातले प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, आणि या सगळ्यामुळे आपण हरवतोय किंवा आपल्याला वेळच मिळत नाहीये असं काही वाटतं का? म्हणजे मंत्र्याची बायको हा अनुभव काय वाटतो नेमका? असं मंत्र्याची बायको म्हणून असं काही खास वेगळं वाटत नाही, कारण शेवटी आम्ही राजकारणात माहेरी पण आणि सासरी पण असल्यामुळे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची सवय पहिल्यापासूनच आहे, त्यामुळे असं आत्ता काही फार वेगळं आहे असं काही वाटत नाही. सुप्रियाताई आणि अजितदादा या समीकरणाबद्दल पण नेहमी चर्चा होते. अनेक वेळा असं वाटतं की सुप्रियाताई दिल्लीतच असाव्यात आणि दादांनी महाराष्ट्र सांभाळावा, तर ही काही वर्गवारी झाली आहे का अशी? ताई अतिशय चांगलं काम करतात, अभ्यासू आहेत, त्यांनी सामाजिक कामातून आपल्या कामाची सुरुवात केली आणि आज खासदार म्हणूनही अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यांनी, त्याच्यामुळे कुठेही त्या असल्या तरी ते चांगलं काम करणार ह्याची तर आम्हाला खात्री आहेच. सुनेत्रा अजित पवार या महिला दिनानिमित्तच्या विशेष मुलाखतीत आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या बरोबर विशेष पाहुण्यात आपण त्यांच्याशी चर्चेला सुरुवात करूयात. आम्ही असं ऐकलं की बारामतीमध्ये सुद्धा की शेतीमध्ये खूप त्यांनी प्रयोग केले आणि तुम्ही सुद्धा त्या सगळ्यामध्ये खूप सक्रिय सहभाग तुमचा होता. टेक्सटाईल पार्क तुम्ही तिथे उभं केलं आहे, इको विलेज, तर हे सगळं तुम्ही दोघांनी खूप मेहनतीनं उभं केलं. हे सगळं कसं उभं केलं? कसा हा सगळा प्रयोग सक्सेसफुल केला तुम्ही? असंच आम्ही एकदा महाबळेश्वरला फिरायला गेलो होतो तेव्हा साताऱ्यामध्ये आम्ही मुक्काम केला, तर साताऱ्याजवळचं निढळ हे गाव त्यावर्षी महाराष्ट्रात सर्वप्रथम आलं होतं महाराष्ट्र संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानामध्ये, आणि तिथेच मी असल्यामुळे दादा म्हणाले की तू बघ ते गाव पहिलं आलं आहे, त्यामुळे तेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती, पण मी जेव्हा ते गाव बघितलं तेव्हा ते अतिशय सुंदर त्यांनी ते गाव झालेलं होतं, आणि मला एक क्षणभर असं वाटलं की खरंच असंच जर आपण आपलंही गाव केलं तर खरंच चांगलं होईल आणि असं आपण करूयात का. पण जेव्हा मी सुरुवात करायचं ठरवलं तेव्हा असा विचार केला की आपण या गावचा सर्वे करूया, आणि सर्वे करता करता असं लक्षात आलं माझ्या की स्वच्छतेपेक्षा दुसरेही मोठे प्रॉब्लेम्स आहेत, आणि माझ्या उघडकीस आलेली एक गंभीर बाब होती की त्या माझ्या गावामध्ये 80% लोकांकडे शौचालय नव्हती, आणि त्याचा किती परिणाम महिला लहान मुलं आणि मोठी वृद्ध लोक यांना अतिशय अडचणींना सामोरं जावं लागत होतं, त्यामुळे मी असं ठरवलं की स्वच्छता अभियानात आपण थोडंसं बाजूला ठेवूया. आणि त्याच काळामध्ये केंद्र सरकारची निर्मल ग्राम योजना जी की सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन आणि शौचालय ह्या सगळ्यांवरती होती, आणि मग आम्ही ते करायचं ठरवलं आणि आम्ही माझ्या गावामध्ये आरोग्य मंदिर या संकल्पनेनं प्रत्येकाचं शौचालय असलं पाहिजे ही संकल्पना आम्ही राबवली. आमचं 100% गाव शौचालय युक्त केलं. मग आम्ही इको विलेजची संकल्पना मांडली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडे आम्ही मागणी केली की आम्हाला जर आपण काही निधी दिला तर आमची ही संकल्पना आहे की ह्याच्यामध्ये असं आम्हाला इको विलेज देशातलं पहिलं करायची इच्छा आहे.
त्याने 2 वर्ष या गोष्टीसाठी लावले, त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला परवानगी दिली. आणि सांगायला अतिशय अभिमान वाटतो की या संकल्पनेवरनं नंतर जयंत पाटील साहेब ग्रामविकास मंत्री झाले आणि नंतर मग त्यांना ही योजना समजली आणि त्याच्यानंतर जी आत्ता पर्यावरण संतुलित ग्राम योजना आहे जी की महाराष्ट्रभर राबवली जाते ती काटेवाडीच्या संकल्पनेवरून झाली आणि आज सगळीकडे महाराष्ट्रात ही राबवली जाते याचा मला सार्थ अभिमान वाटतो. याच्यानंतर बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क जे आहे ते जे साहेबांनी अतिशय म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये 26 पार्क आहेत त्यामधलं बारामतीमध्ये एक आहे. साहेबांनी साहेबांना नेहमीच आदरणीय मोठ्या साहेबांना नेहमीच असं वाटायचं की इथल्या महिलांना ज्या की रानात जातात किंवा 12वी 10वी शिकलेल्या आहेत तर त्यांना काम मिळालं पाहिजे आणि फक्त महिलांना काम मिळण्यासाठी म्हणून ह्या पार्कमध्ये पार्कची निर्मिती झाली. आज पार्कमध्ये जवळजवळ 16 कारखाने आहेत आणि सध्या 10 कारखाने सुरू झालेले आहेत. सगळे रेडीमेड्स कपड्यांचे आहेत कारण बारामती हा परिसर काही म्हणजे कापूस पिकवण्याचा प्रदेश नसल्यामुळे तिथे कच्चा माल तो नसायचा त्यामुळे सगळ्यांनी रेडीमेड गारमेंटचेच कारखाने टाकलेले आहेत आणि जवळजवळ आत्ता 1300 महिला काम करत आहेत आणि सगळे मिळून बाकी डिपेंडंट्स वगैरे मिळून जवळजवळ 2000 व्यक्ती तिथे आत्ता काम करत आहेत. म्हणजे जवळजवळ म्हणजे आणि पूर्ण जेव्हा हे सगळं टेक्सटाईल पार्क अजून प्रोग्रेसमध्ये आहे कारण काही कारखाने चालू व्हायचे आणि चालू झाल्यानंतर जवळजवळ 7500 महिलांना तिथे काम मिळणार आहे आणि त्याचं अध्यक्षपद माझ्याकडे आहे. महिलांना सक्षम बनवण्यासाठी आदरणीय साहेबांचा दादांचा ताईंचा सगळ्यांनीच पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांच्या प्रेरणेती त्यांच्या मदतीमुळेच आज मी हे सगळं करू शकते. अशा आणि अनेक बऱ्याच गोष्टी आहेत आणि ज्याच्यामुळे आमच्या घरातूनच आम्हाला सपोर्ट मिळतो आहे म्हणून आम्ही हे सगळं काम करू शकतो. वहिनी, अनेक पुरस्कार तुम्हाला तुमच्या कामांना मिळालेले आहेत पण अत्यंत लक्षात राहिलेला आणि सर्वोच्च असा वाटतो असा कोणता पुरस्कार आहे? आपल्याला मला सांगायला खूप आनंद वाटतोय की 2007-08 मध्ये भारतामध्ये सार्क परिषद झाली होती. त्या परिषदेचं नाव होतं सायकोसान, जी की सॅनिटेशनवर वरती त्या सगळे विषय होता आणि त्यामध्ये मला बोलायची संधी मिळाली आणि विज्ञान भवनमध्ये तो कार्यक्रम दिल्लीला झालेला होता. आणि तीच गोष्ट आहे की माझ्या भारत देशाचं प्रतिनिधित्व करताना माझ्या काटेवाडीला प्रेझेंट करता आलं आणि तिथे मला बोलता आलं ह्याचा खरंच मला मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो. वहिनी, काय सांगाल की पवार साहेबांमध्ये जो गुण आहे आणि अजितदादांमध्ये नाही असा कोणता गुण आहे की जो मिस झाला आहे असं तुम्हाला वाटतं? दादा दादाच आहेत आणि पवार साहेबच आहेत. वहिनी, तुम्ही आणि दादांनी एकत्र पाहिलेला शेवटचा सिनेमा कोणता? मला असं वाटतं जोधा अकबर. साडी घ्यायला तुम्ही दोघं एकत्र जाता कधी? कधी दादांना वेळ असेल किंवा आम्ही बाहेरगावी गेलो तर आम्ही नक्कीच जातो आणि मुळात दादांना साड्या खरेदी करायला खूप आवडतं त्याच्यामुळे माझ्याबरोबरच सगळ्या फॅमिलीतल्या लोकांसाठी सुद्धा बहिणींसाठी वगैरे सगळ्यांसाठी दादा साड्या आणतात आणि त्यांना साड्यातलं भरपूर कळतं. कोणता पदार्थ तुम्ही बनवलेला आवडतो त्यांना खूप? दादांना माझ्या हातीत साबुदाण्याची खिचडी आणि पुरणपोळी खूप आवडते. दादा नॉनव्हेज पण खूप खातात? हो, दादांना हो नॉनव्हेज आम्ही सगळेच म्हणजे नॉन व्हेजिटेरियन असल्यामुळे नॉनव्हेज आमच्याकडे खूप चालतं. अभ्यास वगैरे घेतात अजित दादा मुलांचा? नाही, आता मुलं ग्रॅज्युएट झालेले आहेत पण जेव्हा लहान होते तेव्हा तसा काही प्रश्न त्यांना कधी आला नाही. तिची सगळी जबाबदारी मीच पार पाडलेली आहे. तुम्ही आणि दादा दिवसभरात किती वेळा फोनवर बोलता साधारण? रोज सकाळी एक आमचा फोन असतोच आणि जर गरज पडली तर मग कधी दिवसातून कधी गरज पडेल तेव्हा फोन करतो किंवा त्यांना काही गरज का विचारायचं असेल तर ते करतात फोन. दादा घरात काही मदत करतात? अलीकडे तर शक्यच होत नाही म्हणजे आणि दिवसभरच ते खूप बिझी असतात. वहिनी, तुमचा वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस हा दादांच्या लक्षात राहतो? हो, अगदी मनापासून लक्षात राहतो. तुमचा आवडता छंद? मला संगीताची आवड आहे, सगळ्या प्रकारचं संगीत ऐकायला आवडतं आणि पेंटिंग फिरायला आवडतं आणि बाहेरगावी वेगवेगळ्या ठिकाणी.
दादांचा छंद? दादांना नेचरमध्ये फिरायला खूप आवडतं, म्युझिक आवडतं त्यांना, गाणी ऐकायला आवडतात आणि वाईल्ड लाईफ जास्त त्यांना आवडतं फिरायला. जर दादा राजकारणात नसते तर त्यांनी काय केलेलं तुम्हाला आवडलं असतं? दादा राजकारणात यायच्या आधीपासून शेती, पोल्ट्री, डेअरी असे वेगवेगळ्या शेतीतल्या आणि शेतीपूरक व्यवसाय करतच होते आणि अतिशय उत्तम प्रकारे करत होते. दादा साखर कारखान्याचे डायरेक्टरही होते. त्याच्यापैकी किंवा कुठलाही त्यांनी व्यवसाय केला तर ते नक्कीच चांगल्या प्रकारे करतील एवढी मात्र मी खात्री देऊ शकते. घरामध्ये कुटुंबामध्ये सत्ता तुमची आहे की दादांची आहे? सत्ता सगळ्यांचीच आहे, मुलांची पण, अशा आघाडीची म्हणू शकता आपण. तुमचा आवडता राजकीय नेता? आदरणीय पवार साहेब. वहिनी, आतापर्यंतचं सगळ्यात मोठं गिफ्ट कोणतं? माझ्या दृष्टीने दादा हे स्वतःच एक अतिशय चांगलं गिफ्ट आहे. वहिनी, खूप खूप धन्यवाद. अत्यंत मनापासनं मनमोकळ्या अशा गप्पा तुम्ही आमच्या बरोबर केल्या. खरं तर राजकारणात असलेल्या महिलांचं आयुष्य किंवा प्रत्यक्ष राजकारणात जरी नसल्या तर हे सांगण्याचा प्रयत्न आणि हे उलगडण्याचा प्रयत्न आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला. सुनेत्रा अजित पवार या मुलाखतीमध्ये त्यांच्या आयुष्यातले वेगवेगळे रंग झी 24 तासच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. आपण इथेच थांबूयात. पहा फक्त झी 24 तास, राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.